कल्याण तालुक्यातील आणि टिटवाळा जवळील मानिवली परिसरात बैलांची झुंज, पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, प्राणीमित्रांची मागणी। कल्याण तालुक्यातील मानिवली गावात दोन बैलांची झुंज लावण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। बैलांच्या झुंजीवर बंदी असताना देखील कल्याण ग्रामीण भागात खुलेआम असे प्रकार घडत आहेत। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्राणीमित्रांनी पुढाकार घेत अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। तर दुसरीकडे या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी तपास सुरू केला असून आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, कल्याण। सुहास पवार, वॉर रेस्क्यू फाउंडेशन। आता आपण जी व्हिडिओ बघत आहोत त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की ही जी झुंज आहे ही नैसर्गिक नाही आहे, तर ही मानवनिर्मित आहे। मानवनिर्मित झुंजीमध्ये विशेषतः काय होतं की मनुष्य आणि तो जीव दोघांचाही जीव धोक्यात निर्माण होतो। ही एक प्रकारची क्युरिटी झाली, एक प्रकारचा अत्याचार झाला। मी असं नाही म्हणत की एक दिवाळीच्या दरम्यानसुद्धा एक व्हिडिओ व्हायरल झाली होती की त्याच्यामध्ये आगीतून बैल उधळत आहेत वगैरे। ह्या ज्या काही प्रथा आहेत, चालीरीती आहेत, मला त्याच्याबद्दल विरोध नाही आहे, पण कुठे ना कुठेतरी ह्याच्यामध्ये कालानुरूप ह्याच्यात बदल झाला पाहिजे। जिथे जिथे प्राण्यांवरती अत्याचार होतो ते कुठेतरी ते थांबलं गेलं पाहिजे, माझी हीच विनंती आहे। आणि जर आता हे असं पद्धतीने होत असेल तर पोलीस प्रशासन आणि शासन दोघांनी या अशा वर्षासाठी कठोर कारवाई केली गेली पाहिजे। एंट्रीची कट केली आहे भारी दिसतं त्याला पहिले धर्मरा चोर भाई चोर धर्मरा चाल धर्मरा Come on! Come on!